आरक्षण हक्काचं वाढीव आरक्षण मिळालेच पाहिजे. एक वंजारी लाख वंजारी, आरक्षण हवंय भविष्यासाठी, एक मिशन वंजारी आरक्षण, अशा घोषणा देत हातात भगवे ध्वज आम्ही वंजारी अशी ओळख सांगणारी डोक्यावर गांधी टोपी घालून वाढीव आरक्षणाच्या मागणीसाठी हजारो वंजारी समाज बांधव बुधवारी रस्त्यावर उतरले. हलक्या सरींच्या वर्षावात सुमारे तासभर मोर्चेकऱ्यांनी शहरातून संचलन करत लक्ष वेधले. शिष्टमंडळाच्या वतीने जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. क्रांतीवीर वसंतराव नारायणराव नाईक आरक्षण कृती समिती वंजारी समाज या संस्थेच्या वतीने जिल्हास्तरीय मोर्चा बुधवारी शहरातून काढण्यात आला. राज्यात वंजारी समाजाचा समावेश NTD या वर्गवारीत करण्यात आला. 11% समाजाला केवळ 2% आरक्षण दिले गेले. समाजाची लोकसंख्या बघता हे आरक्षण अत्यंत तोडके असल्याचे सांगत वाढीव आरक्षणाच्या प्रमुख मागणीसाठी जिल्ह्यातील वंजारी समाज एकवटला. ज्येष्ठ नागरिक, महिला, युवक, युवती मोठ्या संख्येने एकत्र येऊन शहरातील गंगापूर रोडवरील नाईक महाविद्यालयातून मोर्चा काढण्यात आला. प्रत्येकाने हातात भगवा ध्वज वाढीव आरक्षणाच्या मागणीचे फलक घेत मोर्चात सहभाग नोंदविला. पावसाच्या हलक्या सरींच्या वर्षावात भिजत हजारोंच्या संख्येने नागरिक मोर्चात सहभागी झाले होते. मोर्चाच्या अग्रभागी टाळकरी ज्येष्ठ नागरिकांचा चमू संचलन करीत होता. त्या पाठीमागे महाविद्यालयीन विद्यार्थिनी, महिला, तरुण कार्यकर्ते या क्रमाने मोर्चेकऱ्यांनी गंगापूर रोड, कॅनडा कॉर्नर, शरणपूर रोड वरून टिळकवाडी, पंडित कॉलनी मार्गे पुन्हा जुना गंगापूर नाक्यावरून नाईक महाविद्यालयापर्यंत मार्गक्रमण करत परिसर दणाणून सोडला. दरम्यान शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांची भेट घेऊन त्यांना वंजारी समाज आरक्षण कृती समितीच्या वतीने निवेदन सादर करण्यात आले. आरक्षण कृती समितीनिमित्ताने आज कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यात आलं. त्या मोर्चामध्ये अख्ख्या जिल्ह्यातले साधारणतः समाज बांधव 30 ते 35 हजार उपस्थित होते. शासनाला आमची एक विनंती आहे, महाराष्ट्रामध्ये 1 कोटी समाज आणि 48 मतदारसंघ अशा एका वंजारी समाजाचे प्रभुत्व आहे, म्हणून शासनाला आम्हाला विनंती करायची. दिलेलं आरक्षण हे 2% आहे. लोकसंख्येच्या आधारित राहून आम्हाला मिनिमम 10% आरक्षण द्यावा. त्यामागे आमच्या 12 मागण्या आहेत, त्या शासनाने जेव्हा ही विनंती. नारायणराव नाईक आरक्षण कृती समिती महाराष्ट्र राज्य. वंजारी समाजाला वाढीव आरक्षण मिळायच्या बाबतीमध्ये आज जो मोर्चा आयोजित केला त्या मोर्चामध्ये VN पासून तर परत VN पर्यंत असंख्य संख्येने वंजारी समाज त्या रॅलीमध्ये होता. आमची शासनाला एकच विनंती आहे, वंजारी समाज हा विजय आणि वंजारी एकच आहे आणि ह्यावर आम्हाला जे अ ब क ड हे आरक्षण दिलं एकदम चुकीचं आहे. त्यासाठी आम्हाला वाढीव आरक्षण पाहिजे. वंजारी समाजावर जो काही 2% दिलं आहे आणि जो GR काढला शासनाने त्या जनरलमध्ये त्यांना परीक्षा किंवा याच्यासाठीमध्ये भाग घेता येत नाही, त्यासाठी आम्हाला ते आरक्षण GR रद्द करावं आणि वंजारी समाजाला वाढीव आरक्षण द्यावं यासाठी आम्ही हा मोर्चा काढलेला आहे. आमचे सर्व सहकारी इथं आहे, दोन आमदार आहे, आमच्या संस्थेचे अध्यक्ष आहे, नगरसेवक आहे, ERGT उपाध्यक्ष आहे. या मोर्चाला आम्ही शासनाला एकच विनंती केली की मोर्चातून आम सरकारपर्यंत कान उघडले पाहिजे आणि वंजारी समाजाला आरक्षण दिलं पाहिजे आणि ह्या भविष्यामध्ये आम्हाला जोपर्यंत आरक्षण मिळत नाही पूर्ण महाराष्ट्रात चळवळ करून प्रत्येक जिल्ह्यामध्ये तालुक्या तालुक्यामध्ये मोर्चे काढून आम्ही आमचं आरक्षण मिळण्याचा आमचा हक्क आहे तो मिळालाच पाहिजे असं मी करतो.